नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुकरणमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण फक्त 10 रुपयामध्ये हॅपी हॅपी चोको चिप्स बिस्किटपासून केक बनवणार आहोत. तर मी हा बिस्किटचा 10 रुपयावाला पुडा घेतलेला आहे. 80 ग्रॅम याचं वजन आहे. बिस्किट मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि या बिस्किटला आपण असे छोटे छोटे तुकडे करून तोडून घेणार आहोत, कारण आपल्याला मिक्सरला यांना बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, मी सर्व बिस्किटचे छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेत. आता आपण बिस्किटमध्ये साखर असतेच आधीची, त्यामुळं साखर आपण 1 चमचाच घालूया आणि साखर व बिस्किट मिक्सरला बारीक करून घेऊया. तर बघा, एकदम इझिली हे बारीक होतात. यामध्ये बिस्किटचे छोटे छोटे तुकडे बिलकुल राहता कामा नये. तर बघा किती छान मी याला बारीक करून घेतले. यामध्ये बिलकुल बिस्किटचे तुकडे नाही येत. आता आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत. तर मी कुकर घेतला आहे. कुकरच्या तळाला मीठ घातलेलं आहे. मीठ व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आणि यामध्ये एक स्टँड ठेवूया. तर माझ्याकडे हे लोखंडी स्टँड आहे, ते मी यावरती ठेवलेलं आहे. तुम्ही स्टँड नसेल तर एखादी वाटी वगैरे पण ठेवू शकता. आता मी केक ज्या डब्यामध्ये बनवणार आहे तो डब्बा, हा मी छोटा डब्बा घेतलेला आहे, कारण आपला केक छोटाच आहे. तर डब्बा पहा, मी यावरती तुम्हाला ठेवून दाखवते. तर आपण कुकर प्री हीट करण्याकरता ठेवूया. तर मी रिंग ठेवलेली आहे पण शिट्टी काढून घेतलेली आहे. आता आपण केकचं बॅटर बनेपर्यंत कुकर गॅसवरती प्री हीट करण्याकरता ठेवूया. तर आपण हे बारीक केलेले बिस्किटची पावडर या बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा किती छान बारीक झालेली आहे. यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालूया. तुम्ही तेल, बटर, तूप काहीही घालू शकता. तेलामुळं आपला केक छान मऊसूद होतो. आता दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरचं आणि थोडं थोडं दूध घालून आपण केकचं बॅटर बनवून घेऊया. एकदम दूध घालायचं नाही तर आपलं बॅटर खूप पातळ बनेल. तर बघा, थोडं थोडं दूध घालून आपण बॅटर बनवून घेतले आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, अशी रिबन लाईक बनलेली आहे. तर पहा, अगदी अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपण ह्या बॅटरला 1-5 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे व्यवस्थित सेट होईल. तोपर्यंत मी हा स्टीलचा डब्बा घेतला, याला ऑइल लावून घेऊया, म्हणजे आपला केक चिटकणार नाही. व्यवस्थित मी याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण हा बटर पेपर घालूया. बटर पेपरमुळे आपला केक एकदम इझिली बाहेर येतो, चिटकत पण नाही टीनला. तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही. तर यावरती पण आपण तेल लावूया, म्हणजे इझिली बटर पेपर केकवरनं पटकन निघल्या जातो. आता 5 मिनिट झालेले आहे. आपलं हे बॅटर छान सेट झालेलं आहे. तर बघा, पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग पावडर घालूया आणि 1/2 टीस्पून खायचा सोडा घालूया. बेकिंग पावडर आणि सोडा यावरती थोडंसं मी दूध घातले छान मिक्स होण्याकरता. आणि आता बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला ह्या बॅटरला जास्त हलवायचं नाही आहे. एकाच डायरेक्शनने मी याला हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर बघा, आणि केक आपल्याला डब्यामध्ये हे बॅटर घालण्याआधी यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे. आता आपण पहा, आपलं बॅटर किती छान फुललेलं आहे. आणि हे बॅटर आता ह्या टीनमध्ये घालूया. तर बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम रिबनसारखी आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे, तरच आपला केक छान असा जाळीदार स्पॉन्जी बनतो. आणि पाहिलं तुम्ही,
फक्त 10 रुपयामध्ये आपण इतका टेस्टी केक बनवलेला आहे। तर तुम्ही हा केक नक्की बनवा, तुमच्या मुलांना खूप आवडेल हा, आणि विशेष म्हणजे ह्या केकची टेस्ट पण खूप सुंदर लागते। आता मी हा डब्बा छान टॅप करून घेतला आहे, म्हणजे एअर बबल्स राहू नयेत यामध्ये। आता ड्रायफ्रूट्स घालूया, तर काजू बदाम पिस्ता मी यावरती घातलेला आहे। तर आता आपला हा जो टीन आहे आपल्याला हा आता कुकरमध्ये ठेवायचा आहे। तर आपला कुकर पण छान प्रीहीट झालेला आहे, झाकण काढून घेऊया। कुकर गरम आहे त्यामुळं आपल्याला हा डब्बा व्यवस्थित ठेवायचा आहे स्टँडवरती। तर बघा मी स्टँडवरती हा डब्बा मध्यभागी ठेवलेला आहे, साईडनं बिलकुल टच होऊ द्यायचा नाही कुकरला। आणि झाकण लावूया। तर कुकरची मी रिंग काढून घेतलेली आहे, सॉरी शिट्टी काढून घेतलेली आहे, रिंग तशीच ठेवलेली आहे। आता आपण एक 10-15 मिनटानंतर चेक करूया आपला केक तयार झाला की नाही। तर एक 10-12 मिनटानंतर मी झाकण काढते। तर बघा आपला केक बनलेला आहे। तर सुरी घालून पाहूया आपण यामध्ये। तर मी सुरी बरोबर मध्यभागी घातलेली आहे। तर बॅटर आपल्या सुरीला चिटकलेला आहे, म्हणजे आपला केक अद्याप तयार झालेला नाही आहे। तर आणखीन एक 10 मिनिट आपण असाच याला गॅसवरती ठेवूया। आणि गॅस मी मंद केलेला आहे, मंद गॅसवरती आपण याला एक 25 मिनिट छान बेक करून घेणार आहोत। तर एक 25 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे। पुन्हा आपण सुरीनं टेस्ट करून पाहूया आपला केक तयार झाला की नाही। सुरी मी अगदी तळापर्यंत घातलेली आहे केकमध्ये। तर बघा किती क्लिअर सुरी निघालेली आहे, म्हणजे आपला केक तयार आहे। आता आपण याला थंड करून घेतलेला आहे। तर बघा किती स्पॉन्जी झालेला आहे। याला आपण साईडनं असा मोकळा करून घेऊया। आणि दुसरी एक रिकामी प्लेट घेऊया आपण, त्यामध्ये हा टीन पलटी करूया। खूप इझिली हा केक बाहेर येतो बघा। तर पहा आपला केक किती छान बनलेला आहे। आता आपण बटर पेपर काढून घेऊया। तर पाहिलं किती छान जाळीदार स्पॉन्जी अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे। पहा मी तुम्हाला दाबून पण दाखवते, साईडनं पण दाखवते। पहा किती छान जाळी पडलेली आहे आपली केकला। आणि खायला पण खूप टेस्टी लागतो हा केक, तुम्ही नक्की बनवा, खाऊन पहा, आवडेल तुम्हाला। किती हलका फुलका पण बनलेला आहे। आता आपण हा केक कट पण करून पाहूया। तर पहा किती स्पॉन्जी आहे। तर तुम्हाला मी आता कट करून दाखवते। तर पहा किती छान आपला हा हॅपी हॅपी बिस्किटपासून केक तयार आहे खाण्याकरता। तुम्हाला माझा हा केक आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।